नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे माहिती अधिकार याविषयी महत्त्वाचे प्रश्न भाग एक. तर मित्रांनो, हे माहिती अधिकारचे प्रश्न MPSCच्या सर्व मुख्य परीक्षा, UPSC परीक्षा, आरोग्य विभागासाठी 10 मार्क या विषयावर येणार आहेत. तसेच मेगा भरती आणि रेल्वेसाठी महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण काय आता सुरुवात करूया. तर मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे प्लॅटफॉर्म ऑफ लर्निंग अँड अर्निंग. तर लर्निंग बद्दल आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि अर्निंग बद्दल काय तर ते माहिती शेवटी दिलेली आहे, ती तुम्ही पाहायची आहे. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे माहिती अधिकाराबद्दल. शासनाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रमाणात अर्थसहाय्य मिळालेल्या सर्व स्वयंसेवी संघटनांचा सार्वजनिक प्राधिकरण या व्याख्येमध्ये समावेश होतो. हे वाक्य कसं आहे, चूक आहे, बरोबर आहे की ना, चूक ना, बरोबर की सांगता येत नाही. म्हणजे शासनाकडून जे सहाय्य किंवा मिळतंय, तर अशा म्हणजे माहिती अधिकारामध्ये कोणकोणत्या संघटनेचा समावेश होतो, तर त्यामध्ये ज्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रमाणात सहाय्य मिळतं, हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे. तर मित्र, या प्रश्नाचं उत्तर काय, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे शासनाकडून थोडी जरी मदत मिळाली असेल किंवा नसेल मिळाले, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, तरी त्यांचा काय, त्यांना माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार त्यांना काय माहिती ही द्यावी लागते. पुढचा प्रश्न आहे, लोकशाही दिन सारख्या महिन्यातून एकदा तरी माहिती अधिकार दिन असावा हा उपक्रम कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेला आहे. म्हणजे जसा लोकशाही दिन हा दर महिन्यातून एकदा असतो, तसाच माहिती अधिकार दिन असा हा उपक्रम कोणत्या महानगरपालिकेने केलेला आहे. तर ऑप्शन आहे चंद्रपूर, सोलापूर, परभणी, कोल्हापूर. तर मित्रांनो, हा जो उपक्रम आहे हा सोलापूर या महानगरपालिकेने काय चालू केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन कोणता आहे. ऑप्शन आहे 21 सप्टेंबर, 12 सप्टेंबर, 30 सप्टेंबर की 28 सप्टेंबर. मित्रांनो, हे प्रश्न माहिती अधिकाराचे तुम्हाला आरोग्य सेवा भरती आणि MPSCच्या सर्व मुख्य परीक्षांसाठी काय आवश्यक आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन जो आहे तो 28 सप्टेंबर रोजी आहे. चौथा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार पहिले आणि दुसरे अपील करण्याची तरतूद आहे. कलम 2 नंबर, कलम 4 नंबर, कलम 18 नंबर की कलम 19 नंबर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की कलम 19 नुसार पहिलं आणि दुसरं अपील करण्याची काय तरतूद आहे, आणि कलम 2 मध्ये काय तर या माहिती अधिकाराच्या व्याख्या दिलेल्या आहे. प्रश्न 5वा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण माहिती अधिकाराचे साधारणतः 500 प्रश्न घेणार आहे. म्हणजे याचे जवळपास 10 ते 20 भाग आपण घेणार आहे. म्हणजे तुमचा एकही प्रश्न तुमचा सुटू शकणार नाही. हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत. कायदे प्लेलिस्ट नावाच्या याच्यामध्ये हे व्हिडिओ टाकलेले असतील. पुढचा प्रश्न आहे की भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात 1997 ला माहितीचा अधिकार कायदा करण्यात आलेला आहे. भारताचा कायदा तुम्हाला माहिती की 2005 साली झाला, परंतु सगळ्यात प्रथम कोणता आहे, तर महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू की दिल्ली. तर या प्रश्नाचं उत्तर योग्य असं आहे की तामिळनाडू राज्यामध्ये सगळ्यात पहिले हा कायदा काय करण्यात आलेला आहे. तर माहिती अधिकार, महाराष्ट्रानं माहितीचा अधिकार कायदा कधी केला, तर 2002 साली केलेला आहे. ची अंमलबजावणी कोणत्या वर्षापासून सुरू झाली. 2002 चा जो महाराष्ट्रानं कायदा केला, तिची अंमलबजावणी जी आहे ती कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे, तर ती अंमलबजावणी चालू झाली 2003 साली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहिती अधिकार लोकसभेत कोणत्या दिवशी संमत करण्यात आलेला आहे. म्हणजे माहितीचा अधिकार जो आहे तो लोकसभेत कोणत्या दिवशी संमत केला, 1 मे 2014 ला, की 23 डिसेंबर 2005 ला, 15 जून 2005 ला, की 11 मे 2005 ला. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 11 मे 2005 रोजी माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे हा लोकसभेत संमत करण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 हा अधिनियम क्रमांक कितवा आहे. 22वा, म्हणजे 2005 या वर्षातला हा जो अधिनियम आहे तो कितवा आहे, 22वा आहे, 21वा आहे, 25वा की 20वा आहे. तर त्या वर्षातील हा 22वा आहे. तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न हे परीक्षेत आलेले आहेत, त्याच्यामुळे हे घेतलेले आहेत आणि काही स्वतःचे त्यात टाकलेले आहे. त्यामुळे म्हणजे काय होणार, येणारे आलेले प्रश्न आणि परत संभाव्य प्रश्न अशी तुमची काय प्रॅक्टिस होणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की हे याचे जे पुढचे भाग आहेत ते सुद्धा तुम्ही पहा आणि याचे मागचे भाग सुद्धा तुम्ही पाहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा हा गांधीजींची कोणती संकल्पना स्वीकारतो. तर स्वदेशी संकल्पना स्वीकारतो की ग्राम विकास संकल्पना स्वीकारतो की अहिंसा ही संकल्पना स्वीकारतो की विश्वस्त ही संकल्पना स्वीकारतो. तर माहितीचा अधिकार कायदा ही कोणती संकल्पना स्वीकारतो, ग्राम विकास. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा 2005 हा कोणासाठी आहे. म्हणजे याचा अधिकार कोण यूज करू शकतो, याचा उपयोग. आता 18 वर्षावरील नागरिक की सज्ञान नागरिक की फक्त नागरिकांसाठी
ही कोणासाठीही नाही, तर हा जो कायदा हा सज्ञा नागरिकांसाठी काय आहे। पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्य आयुक्त कोण होते। महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? ऑप्शन आहे डॉक्टर सुरेश जोशी, डॉक्टर विलास पाटील की डॉक्टर देवेंद्र की यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की पहिले महाराष्ट्राचे आयुक्त जे होते ते सुरेश जोशी होते। तर मित्रांनो, तर पुढचा प्रश्न आहे की भारताचे पहिले केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण? महाराष्ट्राचे सुरेश जोशी होते। आणि महाराष्ट्राचा जो कायदा तो 2003 साली लागू झाला, 2002 ला असल्यामुळे आता महाराष्ट्राचे झाले भारताचे कोण होते, तर ते होते वजाहत हबीबुल्ला। आणि येत ऑप्शन मध्ये सुरेश जोशी हे महाराष्ट्राचे होते। 13वा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने कोणत्या माहिती आयुक्तांना पदावरून काढून टाकलेले आहेत? ऑप्शन आहे विलास पाटील, विजय कुवळेकर, रामनंद तिवारी की डॉक्टर सुरेश जोशी। तर विलास पाटील यांना काही कारणामुळे महाराष्ट्र शासनाने काय काढून टाकले होते। पुढचा प्रश्न आहे 14वा, जन माहिती अधिकारास कोणत्या कलमानुसार पद निर्देशित करता येते? म्हणजे जो जन माहिती अधिकारी आहे याला कोणत्या कलमानुसार काय त्याला पद देता येते किंवा त्याला अधिकार देण्यात आलेले आहेत? ऑप्शन आहे 5(1), 5(2) की 5(5) की यापैकी नाही। तर कलम नुसार 5(1) नुसार त्याला काय हे अधिकार दिलेले आहेत, आणि जन माहिती अधिकार हा काय तो त्या कार्यालयात असणारी माहिती देण्यासाठी काय जबाबदार असतो, आणि पहिले म्हणजे माहितीचा अर्ज हा जन माहिती अधिकाऱ्याकडे आपल्याला करावा लागतो। पुढचा प्रश्न आहे, माहिती मिळवण्याकरिता विनंती अर्ज कोणत्या कलमानुसार करावायचा आहे? तर आता आपल्याला माहिती मिळवायची तर तिचा विनंती अर्ज कोणत्या कलमानुसार करायचा आहे? ऑप्शन आहे 2 दुसऱ्यातलं पहिलं, 6 पहिलं की पहिल्यातलं 6वं की 7वं पहिला मुद्दा। तर मित्रांनो, माहितीच्या अधिकारासाठी जो विनंती अर्ज आहे हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। कलम 6 पहिल्या उपकलमनुसार काय हा अर्ज करता येतो। कलम 2 मध्ये काय तर माहिती अधिकाराची ही व्याख्या दिलेली आहे। पुढचा प्रश्न आहे 16वा, केंद्रीय माहिती आयोगात किती माहिती आयुक्त नियुक्त केले जाऊ शकतात? म्हणजे जो केंद्रीय माहिती आयुक्त आहे याच्यामध्ये किती माहिती आयुक्त नियुक्त केले जातात? ऑप्शन आहे 11, 5, 10 की 8। मित्रांनो, 16वा प्रश्न आहे हा, याचं जे अचूक उत्तर आहे ते 10 माहिती आयुक्त आहे नियुक्त केले जाऊ शकतात। पुढचा प्रश्न आहे 17वा, केंद्रीय माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांची निवड कोण करते? आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती की यांच्यापैकी नाही। तर केंद्रीय माहिती आयुक्त यांची जी निवड आहे ते करतात आपले भारताचे राष्ट्रपती करतात, आणि त्यांच्या जे समिती आहे त्यामध्ये पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता इत्यादी काय त्यामध्ये असतात। तर 18वा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? केंद्रीय म्हणजे भारताचं केंद्रीय माहिती आयुक्त जे आहे त्यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नोएडाला आहे, मुंबईला आहे, लखनौला आहे का दिल्लीला आहे? तर मित्रांनो, ते जे आहे ते आहे दिल्लीला। परंतु या आयोगाचं अशी कलम आहे की ते आयुक्ताचं जे कार्यालय आहे ते मुख्य आयुक्त यांच्या इच्छेनुसार आणि राष्ट्रपतीच्या परवानगीने ते भारतामध्ये कुठे सुद्धा स्थापन करू शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या, मुख्य माहिती आयुक्तांचा कालावधी किती वर्षाचा असतो? ऑप्शन आहे 5 वर्ष, 10 वर्ष, 7 वर्ष की 6 वर्ष। तर मुख्य माहिती आयुक्त यांचा जो कार्यकाल असतो तो 5 वर्ष असतो। किंवा वयाची किती वर्षापर्यंत ते राहू शकतात हे तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे। आजचा शेवटचा प्रश्न आहे, मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त त्यांच्या वयाच्या किती वर्ष पूर्ण झाल्यावर ते पद धारण करणार नाहीत? ऑप्शन आहे 58 वर्ष, 60 वर्ष, 65 वर्ष की 62 वर्ष। तर मित्रांनो, त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षापर्यंत ते काय हे जॉब म्हणजे या नोकरीला काय ते पद ते सॉरी या पद काय ते धारण करू शकतात, आणि वयाचे 65 वर्षापेक्षा जास्त ते करू शकत नाहीत, किंवा 5 वर्षापेक्षा जास्त नाही आणि 65 वर्षापेक्षा जास्त धारण ते करू शकत नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला याच्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा, कमेंट जर काही तुमचे असतील तर त्या नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबण्यास विसरू नका। तर मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी आपल्यासाठी खास जॉबची एक सुविधा घेऊन येत आहे। आम्ही जसे व्हिडिओ तयार करतो अशी व्हिडिओ आपल्याकडे नॉलेज असेल, प्रत्येकाकडे कोणत्यातरी एका विषयाचं भरपूर असं नॉलेज असते। आणि मित्रांनो, आपले हे ऑफिसर अकॅडमी हे फ्रीमध्ये सगळ्यांना एज्युकेशन देण्यासाठी
आता आपण चालू केलेली आहे आणि या रथामध्ये तुम्ही सुद्धा या चळवळमध्ये सामील व्हा आणि तुम्ही सुद्धा काही तुम्हाला व्हिडिओ तयार करायला मदत करा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही जे मानधन मिळत असते यूट्यूबकडून आम्हाला खरंच मिळतंय, त्यामधलं मानधन जेवढं येईल तेवढं मी तुम्हाला देण्यास तयार आहे. म्हणजे काय होणार, आपल्या या सर्व युजरना एकाच ठिकाणी सर्व ऑनलाईनमध्ये त्यांना ट्रेनिंग किंवा जी माहिती आहे ती उपलब्ध होईल. उदाहरणार्थ तुम्ही जर सहभाग घेतला, तुम्ही पोलीस भरतीबद्दल माहिती देणार, कोणी पशुसंवर्धन बद्दल देणार, कोणी राज्यसेवेबद्दल देणार, म्हणजे असे विषय जे आहेत ते एक एक विषय प्रत्येकाकडे ज्याला चांगला जमेल चांगलाच चांगला जमेल अशांसाठी आपण हे तयार करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला नंबर दिलेला आहे, या नंबरवर आपण कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.